नवीन भाई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीन भाई और पनवेल की ताजा तरीन खबरें। नागरिकांना रस्त्यावर भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे ट्रॅफिक पोलीस कर्मचारी अतुल घागरे यांना ड्युटी बजावत असतानाच आपला जीव गमवावा लागलाय. बुधवारी सकाळी पहाटे 4:30 तळोजा MIDC परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतुल घागरे हा कर्मचारी केला होता. वाहतूक सुरळीत झाल्यावर परत येत असताना अज्ञात वाहनाने मागून धडक देऊन त्यांना चिरडले व त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे पोलीस कर्मचारी जर सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय असा सवाल नागरिकांना पडलाय. अतुल घागरे यांना कुठल्या वाहनाने धडक दिली यासंबंधीची कुठलीही माहिती अद्याप पोलिसांना भेटू शकलेली नसून अज्ञात वाहन चालक विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. याबाबत स्थानिक रहिवासी आरती पवार व जितू काटकर यांनी सुरक्षेच्या प्रश्नावर सवाल उपस्थित करीत प्रतिक्रिया दिली आहे. नक्कीच दुर्दैवी घटना तर आहेच, त्याच्याबद्दल तर काय म्हणणंच नाही आहे. शिवाय ही जी घटना झाली आहे, आपले पोलीस बांधव ज्याच्यामध्ये मृत्यू झा त्यांचा जागच्या जागीच मृत्यू झालेला आहे. सकाळी ड्युटीवर गेल्यानंतर अचानक सडनली असा घरी फोन येतो की ॲक्सिडेंटमध्ये ते गेलेत आणि वाहतूक अधिकारी होते ते पोलीसमध्ये. तर मला असं वाटतं की जर आपल्याला संरक्षण देणारा जर सुरक्षित नाही आहे तर सामान्य नागरिकांचं किती हाल होत असेल, ह्याच्याकडे खरंच कोणी लक्ष देत आहे का? आणि माझं खरंच अशी विनंती आहे की कृपया ह्या गोष्टीवरती सर्वांनी लक्ष वेधलंच पाहिजे, कारण ही आत्ता काळाची गरज आहे. रस्ते आधीच व्यवस्थित नाही आहेत, त्याच्यातून अशी मोठी वाहनं जात आहेत, त्याच्यामुळे लोकांना जीव मुठीत घेऊन इथे चालावं लागतं. इतकंच मी म्हणेन. आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली की जसं अतुल घोगरे म्हणून आमच्या बाजूचे एक पोलीस अधिकारी, आमच्या कॉलनीतील रहिवाशी, आज त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे, अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्या सकाळी ते ड्युटीवरती गेले असताना त्यांचा मृत्यू एक ट्रेलर खाली येऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. तर तुम्ही विचार करू शकता साहेब, जर इथे पोलिसांच्या बाबतीत जर ह्या गोष्टी घडत असतील की त्यांचा अशा पद्धतीने जर एक होत असेल, मृत्यू होत असेल, तर सर्वसामान्य लोकांनी ह्याच्या बाबतीत खूप त्रास होतो ह्या विषयावरती. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय जाधव सह श्वेता भोईर यांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज.